Good morning, guys. आपला नाश्ता आहे छोले भटुरे. बघा एवढी मोठी लाईन लागली. छोले भटुरे आज नाश्ता छोले भटुरे चनी नहीं है. आज बस में फुल फायरिंग होगा. आज बस में फुल फायरिंग होगा. आमचा नाश्ता ऑइल बघा किती मस्त आहे. बघा हाताला तोंडाला पण लावू शकतो केसाला पण लावू शकतो. ही नेहा कशी बघा खाते नवऱ्याला न विचारता. आई पण गपचूप खाते मुलाला विचारत पण नाही खातो की नाही. हालच केले माझी विचारतच नाही. मला खायला घालतच नाही. खायला घालतच नाही. काय करणार विचारलं पण नाही. आल्या खाणार काय रे. नाश्ता झालेला आहे. चाय पिकत असेल. आज इधर खडे हो इधर से इधर तक आहे खटाम पुरी. इधर से इधर तक छोले करतो. फोटो नाही व्हिडिओ करतोय. व्हिडिओ करतो. डबल हो गए. हाय गाइज आम्ही निघालो आहे आता गुलमर्गला. गंडोला राईड असेल मे बी. आणि हे का बोलू शकतो. हा बघा बोलतो मग. तर आम्ही आता निघतोय गुलमर्गला. सगळे निघाले. पावसासारखं वेदर आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता बघा पूर्ण हे झालं. बघा पूर्ण पाऊस पडतो बारीक बारीक. म्हणजे काश्मीरला फर्स्ट स्नोफॉल होत असेल असे बोलतात आहे इथलचे लोकल्स. तर बघूया स्नोफॉल आहे का. स्नोफॉल पाहिजेलच. कधी बघितला नाही. आधी एकदा बघितलेला त्यानंतर बघितलाच नाही मी. चला भेट. श्रीनगरमध्ये पाहुणे आम्ही चाललो आहे आता इकडे. गुलमर्गला चाललो आहे आणि इथे पाऊस पडतो बारीक बारीक. क्लायमेट बघा कसं आहे. पूर्ण शिकल्ड आहे बाहेर एकदम. चिखल चिखल झाला आहे. नको आज स्नो मिळतो का आम्हाला. उत्तम आहे एकदम. थंड मस्त वाटत आहे एकदम. शिल्ड वाटत आहे. पाणी बघा पूर्ण सगळीकडे पाणी साचलं आहे. पाऊस पाऊस पाऊस. श्रीनगरमध्ये पूर्ण आहे. आता बोलतो काश्मीरमध्ये आतमध्ये बघूया काय आहे ते. बर्फ आहे की बाय. थंडी बघा किती आहे. आम्ही इकडे थांबलेलो आहोत चहा प्यायला गरमागरम. इकडे आलो दुसरीकडे नाही आ रहा है. मी इकडे चहा प्यायला थांबलेलो आहोत. सुंदर अशी चहा चहा पितोय. हे बघा जेवढा चहाचा दूर नाही तेवढा याचा दूर आहे. कशी आहे चाय. पुढे भेटेल असं वाटत. सिगरेट पित आहेत. तुम्ही काय मागवलंय. कॉफी मागवली.
हे बघा तिथे लहान मुलांना घेऊन आलं की अशी काळजी घ्यावी लागते लहान मुलांची. चहा कॉफी बाजूला ठेवायची, लहान मुलांची काय करायची. हे बघा बघा हे बघा तोंडात धूर येतोय बघा. बर्फाचं कॉफी थांबना थांबना कॉफी इकडचे लोक खरंच खूप छान आहेत, खूप छान आहेत, स्वभावाने हेल्पफुल आहेत, सगळे हेल्प करत असतात. बघा कशी मस्त थंड आहे, चिल आहे, 7 सेल्सिअस तापमान आहे इकडचं. आता पाऊस पण पडतोय बाहेर, मला दाखवते पाऊस पडतोय बाहेर हे बघा. इथे इतकी सुंदर आहे, मी व्हिडिओ बनवते आहे, फोटो नाही काढत आहे. बघा इकडे पाऊस पडतोय. या तुम्ही इकडे आलात ना गुलमर्गला जायला निघालात की हा बघा हिलवास दाभास आहे, सुंदर याचा नंबर आहे हा. खूप सुंदर चाय आणि कॉफी याच्याकडे, म्हणजे असे लिमिटेड आहेत जिथे चहा कॉफी छान भेटते, नाहीतर बहुतेक ठिकाणी चहा कॉफी खूप कमी याच्यात हे होते. हे बघा हा बघा व्ह्यू. आता याच्याहून पुढे जायचं आहे आम्हाला. क्लायमेट बघा, पाऊस पडतोय, पाऊस आहे बघा, पूर्ण पाणी वाहत आहे, ती गाडी पूर्ण भिजली आहे, थंडी पण भरपूर आहे त्याच्यामुळे बघा सगळा चिखल चिखल झाला आहे, बोलता पण नाही येत एवढी थंडी आहे, तापरी भरली आहे. नाही इकडे आम्ही इकडे लोकल बस आहे, सगळे इकडे ऍडजस्ट करायचं आहे. इनके पाव में पाव डालो, चलो आगे, चलो आगे, इधर हो जाएगा और एक बैठेगा उधर, और एक बैठ जाएगा इधर, चलो अच्छी गड़बड़ तवेरा में है ना, ठंडी है क्या, ठंडी एकदम जबरदस्त जबरदस्त है. बस मधून मस्ती चालली आमची बस मध्ये. अभी किधर जा रहे हम लोग, अभी जा रहे हम गुलमर्ग. अच्छा आपका नाम, मोहम्मद रफी. इकडचं हे असे मार्केट घ्यायचं असेल फ्रुट्स असतील. आमची गाडी थांबली आणि ते गमबूट्स आणि पाण्याचे कपडे आम्ही शूज घालतो गमबूट पावसासाठी. हे बघा हे आमचे आले शुक्लाबाई गमबूट्स आणि हे घ्यायला. गडबड गमबूट्स आणि हे
इकडे देतात. हा बघा हे बघा बर्फ पडतोय इकडे. हे बर्फ केलंय सर. हे बघा इथे बर्फ. चषमेवाले अंकल आहेत भाई, यांनी आम्हाला 50 एक आणि 100 असे गॉगल दाखव. गॉगल असा इकडे असा यांचा यांनी आम्हाला 100 असे गॉगल दिलेले आहेत बर्फामध्ये वापरायला. भाई इधर देखिए, भाई इधर देखिए. थँक यू दीदी. बर्फ पडतात, बर्फाचा पाऊस पडतोय. कुठे आहोत आपण आता? गुलमर्गला. गुलमर्गला बर्फ पडतो. हो आता माझा काय बर्फ आहे बघा, पाऊस पडतो. आता वरती कर. स्नोफॉल होतोय, मस्त मजा येते. बघा पूर्ण स्नोफॉल होतं इथे, दिसतच असेल तुम्हाला. गुलमर्ग मध्ये आम्ही, गुलमर्ग अजून वर बर्फ स्नोफॉल जास्त होतोय, तिकडेच चाललो आम्ही. गाईज आम्ही आता आलोय गुलमर्ग मध्ये. स्नोफॉल होतोय हेवी, तुम्ही बघू शकता पूर्ण बर्फानी माखलंय. हा बघा इकडचं, हा बघा पूर्ण बर्फानी हे झालंय, पूर्ण बर्फ पडतोय. हे बघा गाड्या बघा. हा बघा पूर्ण व्ह्यू बघा, किती सुंदर आहे, मस्त आहे व्ह्यू. नाही ऐकर कस वाटत आहे ना? हा बोल जोरात. थंडी वाजली. बघा स्नोफॉल होतो, एकदम मजा येते आम्हाला. बोल एकदम नमाल. कसं वाटत नाही? सुंदर आहे. बघा व्ह्यू.
अच्छा, इधर से कैसे जाते हो? इससे गाड़ी में। गाड़ी में हाँ। अच्छा, उसका क्या रहता है भाड़ा? किसका? गाड़ी से जाने का। उसका 100 रुपया। 100 रुपया? 100 रुपया हर दिन का? 100 रुपया? हाँ, दिन का। अच्छा, तभी भी ना बोले तो दिन में कितना कमाते हो? दिन में क्या 200-400 कमाते हो, क्या कमाते? बस वो कितना कमाते? इतना सही कमाते? आप बताइए। आप बता रहे थे ना अभी मुझे, यहाँ पे जो गुलमर्ग में है सब लोकल लोग काम करता है, यहाँ पे लोकल पॉपुलेशन बिल्कुल भी नहीं है। जितना भी लोग आता है वो सब नीचे गांव से आता है, यहाँ पे दिन भर में काम करता है, शाम को अपने घर वापस जाता है। बाकी हम लोग यही चाहता है टूरिस्ट लोग यहाँ से खुश होकर जाना चाहिए। आप लोग यहाँ से खुश होकर जाओगे 10 लोग को और भेजोगे, और बताओ, इसलिए हमारा जो ये रोजगार है आगे बढ़ते रहे। अच्छा, थैंक यू। हाय गाइज, आम्ही आता गुलमर्ग मध्ये आहे आणि खूप स्नोफॉल होतो आहे। आता आम्ही खेळलो, फोटोज काढले, आता आम्ही निघतो आहे बसमध्ये रिटर्न आणि खूप बर्फबारी होते आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही, पूर्ण बर्फाने माखलेलं आहे। ऑसम व्ह्यू आहे, हे बघा पूर्ण, हे बघा ना, एन्जॉय करते आहे। फर्स्ट टाइम बर्फाचा पाऊस बघते ती लाईफ मध्ये। हे बघा व्ह्यू बघा, आम्ही आता निघतोच आहे। खूप बर्फ आहे बघा, चेहऱ्यावरती डोक्यावरती सगळीकडे पडतो आहे। मस्त वाटतंय, छान वाटतंय इकडे आलं। इकडे खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहे पण आम्ही खूप कमी केलं कारण की थंडीच भरपूर आहे, त्यामुळे दमायला होतं। आता आम्ही भेटू तुम्हाला थोड्याच वेळात जातानाचा व्हिडिओ। बघा बर्फ बघा। ये कौन सी चाय है? कौन सी पत्ती डालती है?
चाय पत्ती होती है अलग टाइप की, वो डालनी पड़ती है, वो पहले निकालनी पड़ती है, उबालनी पड़ती है, आधा घंटा लगता है, फिर सिंपली इसको दूध मिक्स करना पड़ता है और साल्ट। वो चाय पत्ती कुछ अलग जी, वो थोड़ी मोटी टाइप की होती है, पिंक कलर वाला चाय ला। कश्मीरी चाय स्पेशल, कश्मीरी चाय बोलता है। बघा पॉइंट वरना समजा फास्ट सर्विस है आपका, सर्विस फास्ट है एकदम। रमजाना रेस्टोरेंट, रमजाना रेस्टोरेंट।